राजा राणीची गजोडी या मालिकेच्या आजच्या भागात नक्की काय घडणार आहे, चला बघूयात। रणजित तिथेच थांब, गाडीत बस। हे बघ आशिष, माझा निर्णय झालाय, मी हे नाही करू शकणार। पण का? आहेत माझी काही कारण जे आता सांगायची गरज नाही, आणि तसंही ते दासने खूप ऑब्जेक्टिव्हली विचारलंय, हो किंवा नाही मध्ये सांगायचं। रणजित, अरे काय झालं? ज्या रणजित ढाले पाटलाला मी ओळखतो तो अशा चॅलेंजेस पासून कधीच पळाला नसता। त्यात देशाच्या रक्षणाचा संबंध तिथे तर नाहीच नाही। रणजित, तुझ्यासोबत अन्याय झालाय मला मान्य, आणि या अन्यायामुळे तुझ्या मनात बिटरनेस झाला असेल की बाबा तुला पोलीस डिपार्टमेंटला सहकार्य करायचं नाहीये। अरे पण इथं प्रश्न फक्त पोलीस फोर्सचा नाहीये, देशाच्या संरक्षणाचा विषय आहे हा। तुला अजूनही असंच वाटतंय का की हेच कारण आहे? नाही तसं जर असेल ना तर तू मला अजूनही ओळखलं नाहीयेस। हे बघ आशिष, माझ्या मनात आपल्या डिपार्टमेंट बद्दल अजिबात बिटरनेस नाहीये। आज जे झालं ते वाईट झालं, म्हणजे जे झालं ते मी डिझर्व करत नव्हतो। जाऊ दे, मला त्या विषयावर आता बोलायचं नाहीये। पण मग वहिनी जेव्हा तुझी वर्दी परत मिळवण्यासाठी प्रयत्न करत होत्या तेव्हा तू मोडदा का घातलास? त्याची कारणं वेगळी आहेत आशिष। माझं या मिशनला नकार देण्याचं एकच कारण आहे की मी जगात काहीही करू शकेन, पण मी माझ्या बायकोशी खोटं नाही बोलू शकणार। त्या दिवशी दासने मला त्या सिक्रेसी पॉलिसी बद्दल सांगितलं की तू याबद्दल कोणालाही काहीही सांगू शकत नाही, फेअर। पण बायकोलाही नाही? त्या दिवशी तुम्ही मला घेऊन गेला, त्या दिवशी निवडणूक होती माझी, पण त्या दिवसापासून आजपर्यंत माझ्या बायकोच्या डोळ्यात मला तो प्रश्न दिसतोय की तुम्ही 2-3 तास कुठे होता। मी खोटं बोललो तेव्हा? मी नाही खोटं बोलू शकणार माझ्या बायकोसोबत, आणि तिलाही माहिती की मी खोटं बोलतोय। सॉरी, पण मी अजून खोटं नाही बोलू शकत तिच्याशी। एक झूट केले 100 झूट असं मी वाढवू नाही शकत। सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी। मी बाकी काहीही करू शकतो, पण मी संजूशी खोटं नाही बोलू शकत।